आमदार नितेश राणेंनी जामीन अर्ज मागे घेतला, थोड्याच वेळात कोर्टात हजर होणार, तर निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक, 1034 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप। पालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन, तर युतीच्या चर्चेत न पडण्याचेही आदेश। मोदी सरकारच्या मदतीला धावणारे के चंद्रशेखर राव भाजपवर नाराज, भाजप विरोधात आघाडी करण्यासाठी प्रयत्न करणार, उद्धव ठाकरेंनाही भेटणार। मुंबईमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने, पेगासिसच्या मुद्द्यावरून जोरदार रणकंदन, कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची दमछाक। सुपरमार्केटमधल्या वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा, मात्र विरोध असल्यानं निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचं कारण नाही, शरद पवारांच्या वक्तव्यानं नव्या चर्चेला सुरुवात। आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र येण्याचं आवाहन करणारा मेसेज सोशल मीडियात व्हायरल, समाजकंटक मेसेज पसरवत असल्याचं हिंदुस्थानी भाऊकडून स्पष्ट, तर धारावीत विद्यार्थ्यांची चौकशी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।